अथर्व असं पावसात भिजत जाऊ नको रे, सगळं ओलं करून टाकलं ना, कपडे बदल. ओलं सगळं. हो राधिका, हे बघा, मी लिफ्ट मधून एकटा येत होतो, ही नंतर येऊन पटकन घुसली लिफ्ट मध्ये. नाही त्याचाही तुला प्रॉब्लेम असेल तर सांग, मी लिफ्ट ने येणंही बंद करतो, आता जिन्यानच जायला सुरुवात करतो, नाही का? मी कुठे काय म्हणून राहिले? मी तर तुम्हाला काहीच नाही विचारलं, फक्त काऊन सांगताय? मला तुमच्यावरती विश्वास आहे ना. खुश नशीब, मला वाटलं आता यावर पण इश्यू करते काय. कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा आणि कुठल्या गोष्टींचा इश्यू करायचा नाही मला चांगलं माहितीये. मी तुझ्या सारखी नाहीये भैताड. काय हो बरोबर. तू दूर राह शनिया. काय केलं तू? हा काय केलं तू? मी काय नाही केलंय. काय नाही केलं? काय मी पाहिलं ना तू मुद्दाम यांच्या पायावरती पाय दिला ना चिखलाचा. चुकून झालं ते, चुकून झालं ते. कसला चुकून? मी पाहिलं ना. चल पुस. मी नाही पुसणार. अशी कशी नाही पुसणार? पूस बरं. मी नाही पुसणार. ए सांडपणा करू नको, पूस आधी ते. राधिका ऐक ना, जाऊ दे ना, कशाला उगीच. तुम्ही थांबा. नाही कर, या कपड्याला चिखल लावते ना. नाही 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 नाही, ये बरं, आधी पुसायचंय. चल पूस. मी नाही पुसणार आहे. शनिया तुला मी आता घरी जाऊ देणार नाही. तुम्ही तुम्ही करू नका, तुम्ही थांबा जरा. चल पूस लवकर. शनिया पूस. येते फडका. और काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही गप बसा, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. चल पूस. त्रास देते यार. पाय पुढे घ्या, पुढे घ्या पाय. अगं अगं काय करताय? पाय पुढे घ्या. येते फडका. बस बस पुरे झालं. पुरे काय पुरे? तुम्ही बायाची घाण घरामध्ये घेऊन यायची आणि ती काय मी पुसत बसायची का? बाहेरची घाण बाहेरच राहिलेली बरी. नेट. ओके फाईन डन. झालं समाधान आता? ओके. शनिया परत माझ्या संसारात घाण करायचा विचार सुद्धा करायचा नाही, कळलं ना?